ब्यूरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येऊन 6 महिने झालेत। उद्धव ठाकरेंचा राजकीय अस्तित्वासाठी संघर्ष सुरू आहे। राज्यातलं राजकीय वातावरण अस्थिर असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे फडणवीस सरकारकडे 184 आमदारांचं संख्याबळ होऊ शकतं असा दावा केला। बावनकुळेंपाठोपाठ भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनीही इतर पक्षातील आमदार संपर्कात असल्याचा दावा केला। दरम्यान कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी बावनकुळेंना अशी वक्तव्य करावी लागतात असा टोलाही भुजबळांनी लगावला। महाविकास आघाडीचे आणखी 20 आमदार फुटणार, सरकारला 184 आमदारांचा पाठिंबा मिळणार। खरच फुटणार आमदार 20 की दावे प्रतिदाव्यांचा किस? शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येऊन 6 महिने झाले। उद्धव ठाकरेंचा राजकीय अस्तित्वासाठी संघर्ष सुरू आहे। राज्यातलं राजकीय वातावरण अस्थिर असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी शिंदे फडणवीस सरकारकडे 184 आमदारांचं संख्याबळ होऊ शकतं असा दावा केलाय। विरोधी पक्षानं बहुमत सिद्ध करायला सांगितलं एखाद्या वेळी कुठल्याही कारणाने 184 झाल्याशिवाय राहणार नाही। बावनकुळेंच्या या दाव्यामुळे राजकीय पंडितांची आकडेमोड सुरू झाली आहे। शिंदे फडणवीस सरकारकडे 164 आमदारांचं संख्याबळ आहे। ठाकरेंच्या गटाचे 16 आमदार यात जमेस धरले तर बेरीज 180 होते। त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारच्या संपर्कात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत का अशी ही चर्चा सुरू झाली आहे। खासदार धनंजय महाडिक यांनीही काही आमदार संपर्कात असल्याचा दावा केलाय। आमच्याकडे संख्याबळ नसताना सुद्धा इतिहास घडला। भारतीय जनता पार्टी आणि फडणवीस साहेब यांची रणनीतीमुळे मी खासदार होऊ शकलो। माझ्यानंतर बरोबर 10 दिवसांनी विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये तर 25 मताधिक्य आम्हाला 25 संख्या आम्हाला गाठायची होती, त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं। आणि त्याच्यानंतर 30 तारखेला तर राज्यामध्ये सरकार झालं। यातूनच आपण समजू शकता की खूप मोठ्या प्रमाणात लोक भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी आकर्षित आहेत। बावनकुळेंच्या या दाव्याची छगन भुजबळांनी खिल्ली उडवली आहे। ते आपल्या पद्धतीने जे आहे बोलत असतात, आता ते 184 होणार, कमी होणार, जास्ती होणार, हे आता लोक ठरवतील ना। तूर्त तरी पक्षाच्या कार्यकर्त्यांना जोश भरण्यासाठी ते सगळं बोलतो, आम्ही सांगतो। महाविकास आघाडी सरकार कोसळण्यापूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे अनेक आमदार फुटल्याचं अधोरेखित झालं होतं। त्यामुळे बावनकुळेंनी 184 आमदारांचा दावा केलाय, तो दावा तितकासा खोटा मानून चालणार नाही। लक्ष्मण घाटोळ, रवी जयस्वाल, ज्ञानेश्वर काळोखे सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आता पुढे पाहूया सुधीर तांबेंची माघार आणि सत्यजित तांबेंचा एल्गार। यामुळे काँग्रेसमधील गोंधळ पुन्हा एकदा उघड झालाय। विरोधक यावरून सातत्यानं काँग्रेसवर निशाणा साधत असतानाच आता काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीनंही सत्यजित तांबेंवरून काँग्रेसचे कान उपटलेत। त्यामुळं आता घड्याळही हाताला टोचू लागल्याचं समोर येत आहे। कुलप लावून बसलेले असतील, व्यवस्थित जागरूक असाल तुम्ही सगळे, तर आलेला जर घरफोड्या त्याला सुद्धा परतून लावता येतं। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी काँग्रेसमधील फुटीवर केलेलं हे विधान, भुजबळांनी एका वाक्यात तांबेंच्या बंडखोरीवर काँग्रेसला टोला लगावला। पण भुजबळ एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी काँग्रेसच्या गाफीलपणावर बोट ठेवत काँग्रेसच्या नेत्यांची कान उघडणी केली आहे। राजकारणामध्ये या घरफोड्या अनेक वेळा झालेल्या, अनेक वेळा होत असतात कुटुंबातल्या। आता आपलं आपलं कुटुंब एक मजबूत जर असेल आणि जर दारं खिडक्या जर बरोबर कुलप लावून बसलेले असतील, व्यवस्थित जागरूक असाल तुम्ही सगळे, तर आलेला जर घरफोड्या त्याला सुद्धा परतून लावता येतं। पण आपणच जर त्याची काळजी घेतली नाही तर मग घर फुटतच। खर तर तांबे पितापुत्रांच्या बंडखोरीनं सत्ताधारी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना सातत्यानं काँग्रेसला लक्ष्य करते।
तांबेंनी काँग्रेसचा विश्वासघात केल्याचं सांगत प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह काँग्रेसचे नेते संताप व्यक्त करत आहेत. पण त्यातच आता राष्ट्रवादीनं मार्गदर्शनाचा डोस पाजल्यानं काँग्रेस स्तब्ध झाली आहे. आता ते नाशिकमध्ये राहतात, नगर तिथून जवळच आहे, त्यांना जास्त माहिती असेल, त्याच्यामुळे मला फार काही प्रतिक्रिया द्यायची नाही आहे. आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार शुभांगी पाटील आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे काँग्रेस पक्ष हे शुभांगी पाटील यांच्यासोबत आहे आणि तिला निवडून आणण्यासाठी आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. एकंदरीतच आधीच आमदारांच्या नाराजीनं हैराण झालेल्या काँग्रेसला सत्यजित तांबेंच्या बंडखोरीनं पुरतं घायाळ केलंय. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेसनं सुधीर तांबे आणि सत्यजित तांबेंचंही तडकाफडकी निलंबन केलं. पण त्यानंतरही पक्षाला टीका सहन करावी लागत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता काँग्रेस या टीकेला कसं उत्तर देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतरचा रिपोर्ट आहे अहमदनगर बंद. अहमदनगर इथल्या पोलिसांचा अतिरेकी पकडण्याचं मॉकड्रिल वादात सापडलंय. नगरमध्ये अतिरेक्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी मॉकड्रिलचं आयोजन केलं होतं, मात्र अतिरेक्याचा अभिनय करणाऱ्या पोलिसानं या मॉकड्रिल दरम्यान नाराए तकबीर अल्लाहू अकबर अशा घोषणा दिल्यात. पोलिसांचं मॉकड्रिल वादात. मॉकड्रिल वेळी अल्लाहू अकबरचे नारे. मुस्लिमांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप. दहशतवादी हल्ला झाला तर पोलिसांनी त्याचा कसा मुकाबला करायचा याची रंगीत तालीम प्रत्येक जिल्ह्यात सुरू असते. पण महाराष्ट्र पोलिसांची हीच रंगीत तालीम आता वादात सापडण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या मॉक ड्रिल वेळी दहशतवाद्यांची भूमिका करणाऱ्या माणसांनी अल्लाहू अकबरचे नारे दिलेत. शिवाय त्यांचा पेहरावही मुस्लिमांसारखा ठेवण्यात येतो. मुस्लिम समाजाने या घोषणांवर आणि दहशतवाद्यांच्या पेहरावावरती आक्षेप घेतलाय. दहशतवादी फक्त मुस्लिमच असतात का असा सवालही मुस्लिम बांधव विचारतायत. बस हमें दिक्कत उसकी स्क्रिप्ट से. जब मॉक ड्रिल है तो उनका पहनावा जो है दाढ़ी, किसी को मफलर सिर में, किसी के गले में मफलर, किसी के पास पठानी, तो आप क्या संदेश देना चाह रहे हैं? मॉक ड्रिल से किसको विरोध में? एमआईएम से खासदार इम्तियाज जलील यानी पुलिस आंचा या मॉक ड्रिल वर टीका के लिए मुस्लिम समाजाला मुद्दाम आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केलाय. या देशामध्ये राहणारा मुसलमान जे आहे ते आतंकी होऊ शकत नाही, देशाला प्रेम करणारा आहे. आणि असा प्रकारचा होत असेल आणि पोलिसांकडून हे होत असेल तर त्याच्यापेक्षा काय वाईट आहे. पोलीस या वादग्रस्त मॉक ड्रिलवर बोलायला तयार नाही. वरिष्ठांकडून आलेल्या सूचनांचं पालन करत असल्याचं अधिकारी सांगतात. पोलिसांनी हे मुद्दाम केलं नसलं तरी अजाणतेपणी झालेल्या चुकीमुळे एक विशिष्ट समुदाय दुखावला जातोय. निश्चितपणे पोलिसांच्या मॉकड्रिलमध्ये कोणत्याही समाजाला दुखवण्याचा उद्देश नसतो, तो नसायला हवा. मात्र आता तक्रार आली तर पोलिसांनी त्याबद्दल काळजी घेणं गरजेचं आहे, नाहीतर यावर सुद्धा मोठं राजकारण होऊ शकतं. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. आणि यानंतर न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.